नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर ए न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि नागपूरमधील मनसेची सर्व पदं मनसे ही बरखास्त केलेली आहेत आणि नागपूरमधील मनसेची नवी कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपुरात मनसेबाबत मोठा निर्णय घेत एक महत्त्वाची घोषणा केली या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसेची नागपूरची कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली यावेळी ते म्हणाले की काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो पक्षाच्या अंतर्गत बदलाबाबत आणि पक्ष विस्तारासंदर्भात चर्चा केली यानंतर मी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे राज्यात मनसेच्या स्थापनेनंतर सोळा वर्ष झाली तर विदर्भामध्ये पक्षाचे अस्तित्व नाही आहे ज्या गतीने पक्षाचा विस्तार व्हायला हवा होता तो विस्तार झाला नाही विदर्भात अनेक तरुण तरुणी युवक मनसेत काम करण्यास इच्छुक आहेत त्यांना संधी देण्यात येणार आहे त्यासाठी नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त केल्याची घोषणा राज ठाकरे यांनी नागपूरमधील भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली तसेच घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारणी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि नागपूरमध्ये नागपूरबाबत त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे नागपूरमधील मनसेची जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त केलेली आहे आणि येण्या येणाऱ्या काळामध्ये नवीन ही लवकरच जाहीर करू असं त्यांनी व्य त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे यासारख्या के अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद